5 ऑक्टोबर रोजी दसरा होता आणि तो दसरा शिवाजी पार्कवर शिक्क्यासारखा साधला झाला. शिंप्या यासाठी म्हणालो, शिंप्याला शिव्या द्यायचं जसं काम होत तसं शिवाजी पार्क या पवित्र मैदानावरून या मैदानाला छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी पार्क असं आपण म्हणतो. तिथे झालेल्या सभेमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी शिव्याचा मंचकम देण्यासाठी ती सभा बोलवली होती काय हा प्रश्न पडतो. कोणती वैचारिक पातळी त्यांच्या भाषणात नव्हती, वैचारिक नाही, बौद्धिक नाही किंवा साहेब विचारांचं सोनं सैनिकांना द्यायचे ते सोनंही नाही आणि शिव्या द्यायचं काम त्यांनी या सर्व भाषणात केलं. एकंदरीत शिवाजी पार्कचा मेळावा माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळात तेव्हाच्या आमच्यासारख्या शिवसैनिकांना एक विचाराची मेजवानी आम्हाला मिळायची. विचार त्या विचाराची मेजवानीतून आम्हाला प्रेरणा मिळायची, विधायक सामाजिक कार्याचे धडे मिळायचे आणि त्यातून आम्ही आमची जतन घडत झाली आणि आजपर्यंत जे पर्यंत पोहोचलो हे साहेबांचे विचारामुळे पोचलो असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार. मग ते एका बाजूला साहेबांचे विचार त्यावेळेचे आणि आताचे पक्ष प्रमुखांचे विचार, त्याला दुसरं काही येतं की नाही मला माहित नाही आणि त्यांना वाटत की मोठ्या मोठ्या लोकांची नावं घेऊन टीका केली म्हणजे आपल्याला कोण मोठं म्हणेल आणि म्हणून माननीय मोदी साहेबांचं नाव पंतप्रधानांचं घेऊन टीका करायची, माननीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव घेऊन टीका करायची, नड्डाजींवर टीका करायची भाजप अध्यक्ष. यावेळेला त्यांनी भागवतानेही सोडलं नाही, त्यांच्यावर टीका केली. मला एक प्रश्न पडतो, या माणसाला आपण कोण आहोत याची काहीतरी जाणीव करून द्यायला पाहिजे. कोण आहे तुम्ही? अपघात आणि मुख्यमंत्री झाला, अपघात आणि अडीच वर्षात अडीच तास फक्त मंत्रालयात आला, अडीच तास काय महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मुख्यमंत्री म्हणून विकासात मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी काय केलं ते एकतरी काम सांगा ना. 5 तारखेच्या मेळाव्याला सांगायला पाहिजे होतं मी हे केलं, हा उजेड पाडला मी. एक तर सांगा सर, काय का सांगा मला एक तरी? एकही नाही. एक तर या सामन्यामध्ये फोटो पाहिला मी सभेचा, अशी विरळ विरळ माणसं बसवली होती आणि उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले की लोकांची उजव्या बाजूने लोक बाहेर निघायला लागली निघाली. साहेब कोणाला उभे राहिले तर भाषण संपेपर्यंत एक माणूस जागेवर हलत नव्हता आणि उद्धव ठाकरे बोलायला उभे राहतात काय, लोक बाहेर जातात काय सभा सोडून? काय गुणवत्ता पात्रता तुमची?
मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय केलं? शेतकऱ्यांशी, मजुरांसाठी, कामगारांसाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी, उद्योगधंद्यांसाठी काय केलं? काय विचारलं? मला माहित नाही, मला येत नाही, त्याच्याबद्दल उत्तर काय दिली नाही मला माहित. मग झालाच कशाला? झालाच कशाला? त्यावेळेचा शिवाजी पार्कचा मेळावा हा तमाशाकारांचा मेळावा. तमाशा काय वक्ते दिले? वा, आम्ही चेंबूरवरून तेव्हा बाळासाहेब असताना मेळावा व्हायची, चेंबूरवर यायचो लॉरीतून, टिळक ब्रिजवर आल्यावर आवाज यायचा पहिल्या वक्त्यांचा. त्या पहिल्या वक्त्यांचं नाव होतं दत्ताजी साळवी. दत्ताजी साळवी काय, प्रमोद नवलकर काय, प्रिन्सिपल वामनराव महाडिक काय, असे नेते वक्ते त्यावेळेचे. आता त्यांची नावं कोणाची घेणार? त्याची नावं पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेच्या नेतृत्वात शिवसेना किती खाली आली आहे. कोणी जमीन दाखवायची गरज नाही, आपोआपच जमिनीवर आले आहे. हे चित्र पाहायला अनुभवायला मिळाल. अनुभव काय वैचारिक वक्त्यांमध्ये? बौद्धिकता, विधायक कार्याचा अनुभव काय आहे? आणि अशाला संधी दारा नाण्यावर फक्त बोलला सगळ्या ठीक आहे, तो विषय मी शेवटी घेईन. पण एकंदरीत हा मेळावा जो झाला यामध्ये पोकळ वलगडा आणि शिळा सापापलीकडे काही नव्हतं. आमच्या नेत्यांवर टीका केली. मी मागच्या काही वेळा सांगितलं होतं ही तिकीट तोंड बंद नाही केलं ना तर उद्या कायद्यात सुव्यवस्था महाराष्ट्रात जर बिघडला तर जबाबदार उद्धव ठाकरे असेल. आम्ही आमच्या नेत्यांबद्दल काय बोललेलं ऐकून घ्या. अमित शहाने या राज्यातून, त्या राज्यात, त्या राज्यातून, हे राज्यात फिरतात बाकी काय? तुम्ही 370 कलम जम्मू काश्मीर मधून हटवलं का? कायद्यांची व्यवस्था या देशाचं, देशातील लोकांना संरक्षण कोण देत आहे, कोण सांभाळत आहे? थोडीतरी मर्यादा राखली पाहिजे, थोडीतरी मर्यादा. स्वतः चालूच शकत नाही, मंत्रालय येऊ शकत नाही, दुसरे या राज्यातून त्या राज्यात फिरतायत ते ठीक आहे. 20 मिनिटं माणूस चालू शकत नाही, बड्या खाली तोडायच्या. मला डॉक्टरने परवानगी दिली वाकायला. मग वाकायला पण डॉक्टर लागतो, मग काय तू काम आणि कार्य करणार? काय करणार? आणि म्हणून परवाच्या मेळाव्याला जी टीका केली आहे मी सांगेन, केलेल्या उपकाराची ही परतफेड आहे का? 2019 निवडणुकीत माननीय नरेंद्र मोदीजी यांचं नाव आणि फोटो लावून निवडणूक लढली खासदार जे आमदारकीची, आणि जे काय निवडून तेव्हा आले ते मोदींच्या नावावर आले असं असताना मोदींवर टीका करतात. मोदींवर काय म्हणे? आम्ही आम्हाला मुसलमानांच्या विरुद्ध हिंदुत्ववादाचा शिकवतात, मग हे कसे पाकिस्तानला गेले पंतप्रधान पाकिस्तानांचे केक कापायला? अरे एक देश दुसरे देश संबंध असतात, जावं लागतं, तुला नाही करायचं, तुला मुख्यमंत्री पद कळलं नाही, कळलं नाही तुला हे संबंध काय करणार कळणार, याचा हिंदुत्वात संबंध काय आला? आणि त्या माणसाने तोंड उघडून ते हिंदुत्वाबद्दल
उघडू नये. काय बोलायची, नैतिकता नाही, नैतिक अधिकार नाही या माणसाला. बेगडी हिंदुत्व या माणसाचं, बेगडी हिंदुत्व.